राष्ट्र नवनिर्माण सेना ने अमर बलिदान दिवस के मौके पर मोर्चा निकाला। इस मोर्चे का प्रमुख मुद्दा बढ़ती महंगाई, वाहन चालकों के ऊपर बढ़ते दंडात्मक कार्रवाई तथा बढ़ते इंश्योरेंस कंपनी के प्रीमियम तथा धारा 113 तथा 114 भी था। मनसे ने अमर बलिदान दिवस पर मोर्चा निकाला। यह मोर्चा RTO के ऑफिस तक निकल गया था और बाद में मुख्य अधिकारी के सामने उस मोर्चे की मांगों को रखा गया, जिसमें RTO के अधिकारी ने बताया कि वे फाइनेंस कंपनी के कानूनन एवं सलाहकार लोगों से बात करने का आश्वासन दिलवाया तथा उनकी फाइनेंस कंपनी के लोगों को चेतावनी भी दी कि वो लोगों की गाड़ियां जबरदस्ती अथवा गुंडों द्वारा न बुलवाई जाए। इस पर मनसे के अधिकारी ने बताया कि यह मोर्चा लोगों की भलाई के लिए निकाला गया था। उन्होंने कहा कि वे सामान्य जनता के प्रश्नों का उत्तर दे रहे हैं तथा उनकी परेशानियां कुछ कम कर रहे हैं। मनसे अधिकारी ने यह आरोप लगाया कि केंद्र सरकार तथा राज्य सरकार जबरदस्ती महंगाई बढ़ाकर जनता को लूट रहे हैं और उन्होंने यह भी कहा कि अगर इन मांगों पर जल्द सुनवाई नहीं हुई तो उनका आंदोलन उग्र भी हो सकता है। आजचा जो मोर्चा आहे, आज सर्वसामान्य लोकांची जी लूटमार या सरकारच्या कडनं सुरू आहे, मग ते केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, याच्याकडनं जी लूटमार सुरू आहे, दंडात्मक कारवाईमध्ये वाढ, इन्शुरन्समध्ये वाढ, महागाईत वाढ, सगळ्याच गोष्टीमध्ये जी वाढ केलेली आहे, सर्वसामान्य लोकांच्या खिशामध्ये हे सरकारने हात घातलेला आहे आणि जी लूटमार सुरू आहे त्या लूटमारीच्या विरोधात आज परिवहन खात्याच्या ऑफिसवर म्हणजे RTO ऑफिसवर आमच्या मनसे आणि मनसे प्रणित वाहतूक सेनेच्या वतीने हा मोर्चाचं आयोजन आम्ही केलेला आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे इतर पक्ष भांडणामध्ये व्यस्त आहेत, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जनहितार्थ प्रश्नांसाठी आवाज बुलंद करण्यामध्ये मग्न आहे। एकीकडे परिवहन खात्याचे जे मंत्री आहेत अनिल परब यांचे रिसॉर्ट्स तिथे बांधल्या जात आहेत, कोकणामध्ये आलिशान रिसॉर्ट्स आहेत आणि इथे मात्र सर्वसामान्य जे लोक आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, इन्शुरन्समध्ये वाढ, सगळ्या गोष्टीमध्ये वाढ, आज महागाईने लोक त्रस्त झालेले आहेत आणि अशा याच्यात सरकार तमाशामध्ये मग्न आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे महाराष्ट्र सैनिक मात्र माननीय राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे जनतेच्या कामामध्ये मग्न आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा मोर्चा आहे।